आता बोल काय बोलतोय काय सगळं ठीक आहे काय बरोबर चाय या गरम असा तवसर घेतलास तर बरा होईल गे आवचे काय गे आवचे कशी असस काय नाही हो इलो दिवस ढकलते अच्छा कित्याक बोलतस बाय चाय घेतास दी वाईज आता तुझ्या हातची चाय नाही कशी म्हणू मी बसा हा बसता आओ हाय सर नको वर बसा बराबर बसा हा इलाय मी बाय सरिता काका कशी असास मी बरा असा तू कशी असा बरास आता जरा काळजी घ्या घेते सगळीच कशी बोलक जड झालंय तुमच्या वांगडा छे माझ्या वांगडा नाही गो पण काहीतरी बिनसलेला दिसता वाढत काय झालंय काय गावातली माणसं काय ना काय बोलते ते कानावर पडला म्हणून विचारते काय पडला तुमच्या कानावर तुझ्या सासपेन म्हणे अंगार राखतेल ओतून घेतला म्हणजे ऐकलं तर खरा काय गो काय झाला काय रे भोग म्हणायची माणूस सहन करून तरी किती सहन करणार सहनशीलते पण मर्यादा असताना हा ते खरा आणि आयांचा स्वभाव माहिती आहे ना मनात नुसते कुडत असतं कधी काय बोलून दाखवत नाही तर आता माणसान मनात धरला तर बरा वाईट करू काय मागे पुढे बघता म्हणून काय अंगार राखेल उतरून घ्यायचा होय ना
आमका पण धडकीच भर होणार देवा चाय देवा गरज आहे का चायची कोणचा काय आणि कोणचा घेवा तुम्ही चाय घेवा औसे कळ माका सगळा असं काय करू नको गे आता तू काय जीवाचा बरा वाईट करून घेतला तर कोणाच्या हातची चाय पिऊची मी आज कसे काय इलास हे सर अरे अभिनवाचा पत्र इला हे नीट बघितलास ना नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचा असतला आता गोंधळ होऊतच नाय हे बघ ही वरच्या आईतली पत्र ही खालच्या आईतली सगळा वेगळा वेगळा केला मी घे बाय ह्या कसा सुचला तुमका आता माका कसला डोंबलाचा सुचते गुरु भेटला आहे ना तुमका जो कोण गुरु भेटला हा ना त्याका नमस्कार करते मी आणखी कोण आपले पाटणकर बाई पोस्टमन काका अरे पाटणकर बाई 100 वर्ष आयुष्य असा आता नाव घेतलं अच्छा या या इकडे या हा येते 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 हा चला सायकल हडे दबडता या या कसे आहात काका मी बरा असा बसा मी तुमच्यासाठी चहा आणते नको आत्ता घेतलाय चहा अहो मग परत घ्या थालीपीठ केलाय मी नुसताच चहा देणार नाही बसा बस हा हे घ्या अहो लय चाय घेऊ नका ईश असता त्याच्यात औषे थालीपीठ पण असा बरोबर त्याच्या मागण घेते गोडबड व्हायच औषे मस्त केला हा थालीपीठ ये तू पण घे तुमच्या हातात चव असा मग आम्ही काय शेणाच्या गौऱ्या खातो काय काय झाला त्यांचं सोडाव तुम्ही खा हैसर कधी येणार नुकतीच मग ताकर सोडला की काय हो बरा केला आता तुम्ही पत्र इथेच आणून द्या वय तर तुम्ही गोंधळ मिटवला असा आणि तुमच्याच पत्राचं गोंधळ व्हायचो गो काय चालला कधी बसन चाय खाऊक बसलोस मग आताच बसले मी मग गिळूक होत नाही काय बटर खाय होते ते गावत नाही होते मका मग दुसरा काहीतरी खायचा काय दुसरा खायचा रोज तास खारी बटर नाही तर बिस्किट कधीतरी मालपुए कर नाही तर कधीतरी थालपीठ तरी कर समोर हा ना तागिळ थालीपीठा व्हाय त्यांका खायला तू का याड लागला मका बस आता बघतस काय बघलंच नाही मका कधी पण माझ्यावर किती आरडतस मी काय वाकडा केलंय तुझा तास म्हणते मी तुम्ही किती माझ्या वाकडेत जातास आय कोणावर आरडता छातईंवर आरडत आता काय झाला काय कारण होया काय छायताई काय निमित्त झालं असतं काहीतरी ती वयात हैसर राव केली आहे ना ती तो गळवता जाऊन जाबू शकत नाही ना मग काय एकमेकांचं राग एकमेकांवर काढायचं असं करून कसं चालत
आता सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करू खयो होय त्या पाणी ना डोक्यावर होता आणि मग शांतपणे विचार करा त्या काढ खय चाललास अगो आता कामा कामा होत रहती तुमका कायच कळत नाही काय काय हो माका काय वाटता ती बाई ना असं स्वतःहून राहूक ना आलेली आहे कोणतरी तिका ह्या घर मिळवून दिलेलं असताना इतके दिवस घर बंद होता ना नेमकी हीच कशी काय सर राव केली कोणतरी मुद्दाम केलेला दिसता सरिता कोण मुद्दाम करीत माणसं काय कमी असत मुंबईत नेऊचा विचार करू शकतत तर हयसर आणून ठेवू शकत नाही माधव मी काय आता कोणाचं नाव घेतलंय नाही हा मग हे म्हणशाल सरिता संशय घेता म्हणान मी बना असा बसा मी तुमच्यासाठी चहा आणते नको आता घेतलाय चहा अहो मग परत घ्या थाली पीठ केलाय मी नुसताच चहा देणार नाही नको अरे असं काय एवढ्यात पॉट भरला तुझा नको दोन चपाती खाल्ले आहे अण्णा नाही जीव अण्णा येत आले अरे त्यांचे नव्याचे 9 दिवस संपले आ चाललास घरात जेवण तयार हा माका भूक नाही त्या घरात पाऊल टाकायचा नाही माझी शपथ हा माका काय तेवढीच काम सर दुसरीकडे काय काम ना सर माका काय वेसण घालून बांधून ठेवणार असास आता स्वतःवर ताबो ठेवलास ना तर ह्या सगळ्या करूची गरज नाही हा येतोय जाऊन सरिता रवांदिता मी करते आय करते मी एवढासा काम करून काय होणार आराम करू सांगितलं ना तुका तुम्ही माझा कोणी ऐकायचंच नाही असं ठरवलंस का आई करते मी अण्णा इल्यापासून बघतय तुका तुझा तोंड फक्त पिण्यापुरता उघडत बोलणं सोडलंस काय रे काय बोल सांग तू तुका वयाता बोल पण असो गप रवा नको वागान कशी कायम डरकाळी फोडू वई आणि आता तर सगळा तुझ्या मनासारख्या झाला तू कसो आनंदात रवा गोय काय असा घडला
आनंदात राहायचा. पहिला कसा तुका उठान फणसा पुढे जावचा लागा. आता तर पाटणकर बाई तुझ्या घरासमोर रवा गेली. सकाळी उठलं का तिचा दर्शन आणि रात्री तिचा दर्शन घेऊन डोळे मिटायचे. तास तर दुःख आना नुसता बघत राहायचा. ओळ केल्याने ना घरासमोर येऊ. असा कसा बोलतस? अरे लांब होते तेव्हा कोणाक काय कळत होत. वया तेव्हा जायचं, वया तेव्हा घरातनं बाहेर पडायचं. पण आता घरासमोर इल्यावर कसा काय त्याच्या घरात जायचं सगळ्यांसमोर? या असा कसा बोलतस तू? अरे ही भीती आमच्या सारख्यांका बायलेन ओ म्हटल्या तर खाली मान घालून घरात जाणाऱ्यांका. ऊ अण्णा नायक असस ऊ नुसती छाती बाहेर काढलं का सगळी जण धा पावला मागे. तुका वाटता करणार तू मागे हटणार नाही तू. काय बरोबर बोलते मामी? अण्णाची शेळी झाली वाटता. तरीच म्हटलं दारात कचरा कसा आला. द्या अजून त्रास द्या. मी सगळा त्रास सहन करेन पण इथून कुठेच जाणार नाही.